मागील 25 दिवसापासून सुरू असलेलं अंगणवाडी सेविकांचं आंदोलन आज नागपूर येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय विजयगड बंगल्यावर पोहोचलं. बंगल्याचा घेराव करत सिटी वाजवून अनोखं आंदोलन केल्या गेलं. आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका या रोज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र सरकार आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करून मुद्दामून टाळाटाळ करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलाय. म्हणून आज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानासमोर अंगणवाडी सेविका यांनी बसून शिट्ट्या वाजवत सरकारची कान उघडणी करण्याचा प्रयत्न केला. आम्ही इथे आंदोलन करायला आलेलो आहोत. आमच्या ज्या ग्राही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आलेलो आहोत. 4 डिसेंबर पासून आम्ही सतत मोर्चात येऊन राहिलेलो आहोत, पण सरकार आमची दखल घेत नाहीये. त्यांना आमच्याबद्दल असं हे नाही, म्हणजे वाटून नाही राहिलं की एवढ्या सेविका इतके काम करतात. आम्ही देशाचा नागरिक घडवतो, पण आमचे लेकर रस्त्यावर आलेले आहे, आमच्या लेकरांचं शिक्षण नाही होऊन राहिलेलं आहे. एवढ्या 10,000 आणि 5,000 आम्ही मुलं नाही शिकवू शकत. आमच्याकडे विधवा, परिपक्व, घटस्फोटी सगळ्यात जास्त लागलेल्या सेविका आहे, मदतनीस आहे. त्यांच्या घरी त्यांचा दुसरा कोणताही मार्ग नाही. बिचाऱ्या अंगणवाडीचं काम करून बाहेर काम करण्यासाठी मजबूर होऊन गेल्या. पण आमचा जॉबच असा आहे की आम्हाला हे म्हणतात गव्हर्नमेंट 5-6 घंटे आहे, पण आमचा जॉब हा 24 तासाचा आहे. आम्हाला कधीही फोन येते, कोणाच्या लाभार्थ्याचा फोन येते, त्यांचं वजन उंची सगळं रेकॉर्ड आम्हाला ठेवावं लागतं. आम्ही वजन उंची वगैरे सगळं काढून देतो गव्हर्नमेंटला. आणि पूर्ण काय म्हणते बा, तरीही गव्हर्नमेंट आमच्या मानधनात वाढ करत नाही आहे. आम्हाला आता 26,000 वेतन पाहिजे म्हणजे पाहिजे.